तर असेच व्हीलॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहतो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपण नवनवीन स्थळांचा वेध घेत असतो. अरे स्थळांचा वेध घेत असतो. असाच मी एक परत किल्ला किंवा मोठं स्थळ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि व्हिडिओ बनवेल. तर माझ्यासोबत असंच कनेक्ट होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब दाबा आणि लाईक करा. ह्या कंधार गावातील असेच काही व्हिडिओही मी या चॅनलवर पोस्ट केले आहेत, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मी निघतो. असा किल्ल्याचा टूर आपला झालेला आहे आणि आता मी जाणार आहे इथला फेमस चहा पिण्यासाठी. फातिमा काय पाकिजा चहा म्हणून आहे. चला तर बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात. हा आहे कंधारचा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी. तर माझ्या मोबाईलला बॅटरी आहे फक्त 15%. सकाळच्या मॉर्निंग वॉकला म्हणून मी आकडे आलो आहोत. हे सरक बाजूला फॉर्मॅलिटी कसल्याही न करता आपण पाहणार आहोत कंधारचा किल्ला. आणि हा असा काहीचा एंट्रन्स आहे. व्हिलॉगमध्ये काही बनवू नको तू. चल मी नॅचरली बनवणार आहे. जोपर्यंत बॅटरी टिकेल तोपर्यंत पाहूया. तिथून पुढे तुम्ही समजून घ्या. सुंदर असा व्ह्यू जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेस ह्या बाजूला सगळ्या येड्या बावळी आणि कचरा. याची हिस्ट्री मला कसलीही माहीत नाही आहे, पण जसजसं आतमध्ये जाऊ आपण एक्सप्लोर करू. आणि असं म्हणतात प्राचीन इतिहासामध्येही याचं वर्णन आहे. जसजशा ऐतिहासिक राजवटी इथे आल्या, मुस्लिम राजवटी असतील, हिंदू धर्माच्या राजवटी असतील, त्यांनी तसं तसं याला ॲक्वायर करत गेले आणि तिथून पुढं वेगवेगळ्या राजांनी याच्यावर शासन केलं. तर किल्ल्याला लॉक आहे, मला वाटतं आतमध्ये जाऊ शकत नाही, पण एकदा प्रयत्न करून बघतो. इथे खूप मोठा ताळा लावलेला आहे. आपला शनिवार वाडा जसा ऑलवेज ओपन असतो तिकीट काढून, इथं कसलंही आपण म्हणू शकतो प्रशासकीय नियंत्रण नाही आहे. इकडे कुत्रे फिरताना दिसतील तुम्हाला. हां, आणि मला वाटतं जे मगाशी दोन लोक दिसले इकडे सकाळी टॉयलेटसाठी लोक येत असावेत. इकडे गल्ल्याबोळ्यातून रस्ते आहेत. पण आपण असं बाहेरून कंधारच्या किल्ल्याचा व्ह्यू घेऊ आणि आपण परत मागे जाण्याचा प्रयत्न करूया, कारण की इथे खूप रिस्क वाटतं आहे मला तरी. हे काय करतोय तू महेश? कुत्रा. हे आर्टिफिशियल कुत्रा. हा, इकडे पाणी आहे. सी ए सुंदर असा नजारा हा किल्ला आतल्या बाजूनं आणि सूर्य उगवलाय. वाव, सकाळचे 6:40 झालेत आणि असं काहीसा मी माझ्या मोबाईलमधनं तुम्हाला हा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रतिकृती कलाकृती खूप चांगली आहे. मला वाटतं याचं जे एज आहे ना, शनिवारवाड्यापेक्षाही जुनं एज आहे पुण्यातील शनिवारवाड्यापेक्षाही. तर